पातीगोडसे न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मराठी भाषा दिनानिमित्त दिवसभरच आपण त्या संदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत, तो उत्सव पाहणार आहोतच। मात्र सुरुवातीला बुलेटिनच्या एक महत्त्वाची बातमी आहे, उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या कारबाबत एक महत्त्वाचा खुलासा बाहेर आलाय। 25 फेब्रुवारीला पहाटे 1:20 स्कॉर्पिओ गाडीनं मुलुंड टोलनाका पार करत मुंबईमध्ये प्रवेश केला आणि तिच्या पाठोपाठ पांढरी इनोवा कार देखील टोलनाक्यावर आली आणि या दोन्ही गाड्यांमध्ये एक एकच जण होते असं देखील दिसतंय। मग पुढच्या 20 मिनिटांमध्ये म्हणजे 1:40 दोन्ही गाड्या या प्रियदर्शनी बिल्डिंग जवळ पोहोचल्या। दोन्ही गाड्या सतत पुढे मागे प्रवास करत होत्या। इथून बरोबर 38 मिनिटांनी म्हणजे 2:18 दोन्ही गाड्या कार मायकल रोडवरती अँटेलिया जवळ ती पोहोचलेल्या आहेत आणि तिथे स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात आली आणि स्कॉर्पिओचा चालक गाडीच्या आतूनच गाडीच्या मागच्या भागात गेला आणि मागचं दार उघडून आणि सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही याची काळजी घेऊन इनोवात बसला आणि मग ही इनोवातून ती जी इनोवा होती ती तिथून निघून गेलेली आहे आणि त्यानंतर ही गाडी ठीक 45 मिनिटांनी म्हणजे पहाटे 3:05 मुलुंड टोलनाक्यावरती ती गाडी पोहोचली, टोलनाका पार केला आणि ठाण्याच्या दिशेनं निघून गेली। आता इथून ही गाडी कुठे गेली याचा शोध पोलीस घेत आहेत। आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला या प्रकरणातली प्रत्येक अपडेट सांगत आहेत। अजित, स्वाती, मी त्याच मुलुंड टोलनाक्यावरती आहे ज्या मुलुंड टोलनाक्यावरून म्हणजे बुधवारच्या रात्री जी गाडी त्या ठिकाणी सापडली होती त्या गाडीतून नंतर जी मागून इनोवा आली त्या इनोवात बसून दोघं निघून गेले, ती इनोवा गाडी या मुलुंड टोलनाक्यावरील हा जो गेट नंबर 1 आणि 2 आहे या दोनच्या मधून याच बॅरिगेटिंग क्रॉस करून गेलेली आहे आणि ते जे आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय त्या सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कैद झालेलं आहे। सुदैवानं त्या गाडीचा नंबर प्लेट जो आहे तो म्हणजे दिसतोय, अस्पष्ट जरी असला तरी तो नंबर दिसतोय। हे अशा पद्धतीनं हे संपूर्ण फुटेज जे आहे ते रात्रीमध्ये कॅप्चर करण्यात झालेलं आहे। हेडलाईट गाडीच्या चालू होत्या त्यामुळे थोडं अस्पष्ट पद्धतीनं हे फुटेज जे आहे ते दिसतंय। मात्र इथं असे असंख्य कॅमेरे आहेत ज्या कॅमेऱ्यामध्ये या त्या गाडीचा नंबर जो आहे तो मुंबई पोलिसांना ट्रेस झालेला आहे। आपण जर नीट गाडीमध्ये पाहिलं तर ती गाडी रात्रीच्या वेळी अशा या जे बॅरिगेट लावलेलं आहे अशा पद्धतीने ते आली होती। पुढे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस बसलेला आहे आणि त्याने मास्क लावून परत फेस शिल्ड घातलेलं आहे, त्याच पद्धतीने त्याने हेअरकॅप देखील घातलेली आहे। आपली आयडेंटिटी कुठे येऊ नये बाहेर याची पूर्ण खबरदारी त्या दोघांनी घेतली होती। मागे देखील हिरव्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती बसलेली आहे, त्याने देखील फेस शिल्ड घातले, मास्क घातले आणि त्याचबरोबरीनं त्याने हेअरकॅप घातलेली आहे। म्हणजे कुठेतरी ह्या करोना काळामध्ये जे नागरिकांना आवाहन केलं होतं की स्वतःचं रक्षण करण्याकरता सदैव मास्क वापरा, फेस शिल्ड वापरा, तर त्याचाच फायदा घेऊन हे जे दोन आरोपी आहेत, जे दोन गुन्हेगार आहेत, ते दोन गुन्हेगार जे आहेत ते याच मुलुंड टोलनाक्यावरून साधारणपणे 25 तारखेच्या रात्री 3:05 मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने गेले। काल रात्री एक्सक्लुसिव्हली फक्त न्यूज 18 लोकमतला मुंबई पोलिसांनी माहिती दिली होती की 25 तारखेच्या रात्री ज्या दोन्ही गाड्या मुंबईत आल्या होत्या म्हणजे स्कॉर्पिओ आणि इनोवा गाडी, त्या दोन्ही गाड्या ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने आल्या होत्या, मुलुंड टोलनाका क्रॉस करून आल्या होत्या आणि ह्याच गाड्या ज्या आहेत पुढे जाऊन प्रियदर्शनी पार्क इथं स्कॉर्पिओ आधी पोचली आणि त्यानंतर मग तिथं मागून इनोवा पोचली, पुढे जाऊन मग त्यांनी ती गाडी मुंबईभर फिरवली। मग वरळी असेल, दादर असेल, हाजी अली त्या ठिकाणी हाजी अलीचा चौक असेल, पुढे पेडर रोड असेल, कार मायकल रोड असेल, अशा विविध मार्गावरती त्यांनी ती गाडी फिरवली आणि त्यानंतर रात्री सुमारे 1:00 म्हणजे बुधवारी रात्री मध्यरात्री 1:00 ती गाडी त्यांनी त्या ठिकाणी पार्क केली आणि मागून जी इनोवा होती त्या इनोवामध्ये येऊन तो तरुण बसून निघून गेला आणि ती गाडी याच टोलनाक्यावरून पास झालेली आहे। टोलनाक्यावर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी असे क्लोज सर्किट कॅमेरे लावलेले आहेत, म्हणजे गाड्यांचे नंबर जे आहेत ते पूर्णतः कॅमेऱ्यामध्ये कैद व्हावेत। कारण का टोलनाक्यावरती एखादा गुन्हा घडला किंवा एखाद्याची हुज्जत झाली किंवा गाडीचा नंबर ट्रेस करत असेल अशा विविध गोष्टी आहेत आणि याच कॅमेऱ्यांचा फायदा झालेला आहे की ती गाडी जेव्हा मुंबईतून मुलुंडच्या दिशेनं याच मुलुंड टोलनाक्यावरून पार होऊन ठाण्याच्या दिशेने गेली तेच फुटेज आहे ते मुंबई पोलिसांना मिळालेलं आहे। म्हणजे एकंदर गाडीमध्ये 2 व्यक्ती होते, एक व्यक्ती पातळ होता, एक व्यक्ती
शरीराने दष्टपुष्ट होता, एकाने हिरवा शर्ट घातला होता, मागे जो बसला होता ज्याने ती स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती तो व्यक्ती, त्याने हिरवा शर्ट घातला होता, इनोवा गाडीमध्ये जो बसला दिसतोय तो, आणि इनोवा गाडी पुढे जो बसलेला आहे त्यानं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. म्हणजे कुठेतरी पोलिसांना खूप मोठी लीड मिळालेली आहे, पोलिसांच्या हाती खूप मोठ्या वस्तू लागलेल्या आहेत. की आरोपी जे आहे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर तरी पोलिसांना माहीत पडलेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं पोलीस जे आहे ते एका साध्या केसावरून देखील पूर्ण प्रकरण आता छडा लावतात. त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये आता इतके मोठे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागेल असंच म्हणावं लागेल. अजित, हा सगळा सिक्वेन्स झाला, कशी ही गाडी तिथपर्यंत पोहोचली तोपर्यंतचा. पण अजित, ज्या साफ म्हणजे ज्या हात चलाकीनं जितक्या सफाईपणे ही सगळी प्रोसेस त्या व्यक्तींनी केलेली आहे त्यावरून हा सेल खूप मोठा आहे असंच म्हणावं लागेल. प्रश्न कळला नाही, प्रश्न एकदा पुन्हा विचारतोस. नाही, मला असं म्हणायचं आहे अजित की जितक्या साफसफाईपणे त्यांनी ही सगळी प्रोसेस केलेली आहे त्यानुसार हा सेल खूप मोठा असू शकतो का? नक्कीच, आपण जर पाहिलं की गाडी चोरलेली आहे, गाडी चोरल्यानंतर 8 दिवस ती गाडी त्या या दोघांकडे होती. ती गाडी ठाणे, मुंबई, मुलुंड अशा विविध ठिकाणी फिरलेली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी परत त्याचबरोबरीनं गाडी या ठिकाणी उभी केलेली आहे. तिथला कॅमेऱ्याची रेंज किती असेल, कॅमेऱ्यामध्ये आपण येऊ का, कॅमेरा जर आपण मागच्या मागून उतरलो तर कॅमेऱ्यामध्ये येऊ का, लपून असू का. ती जेव्हा आपण जर पाहिलं की स्कॉर्पिओ गाडीमधला ड्रायव्हर जो आहे तो उतरलेला दिसलेलाच नाही आहे कुठे. पण नंतर जेव्हा जेव्हा क्लोज कॅमेऱ्याचं फुटेज मिळालं तेव्हा त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की तो ड्रायव्हर ड्रायव्हर सीटवरून मागच्या सीटवर उडी मारतो, मागच्या सीटवरून एकदम मागे जातो, तिथून तो मागचा दरवाजा उघडून हळू खाली उतरून खाली वाकून तो निघून जातो. आणि ते रस्त्याचं वळण आहे त्यामुळे CCTV कॅमेरा जो आहे तो रस्त्याच्या वळणापर्यंत संपतो, पुढे अंधार आहे, वरती ब्रिज आहे. पण ती गाडी जी आहे इनोवा गाडी ती पुढून निघून मागे येते आणि ड्रायव्हर जो आहे जो ज्याने स्कॉर्पिओ पार्क केली तो उतरून मागे जातो आणि इनोवा गाडी त्याला मागून त्या ठिकाणी घेऊन त्याला कलेक्ट करते, निघून जाते आणि पुन्हा याच मुलुंड नाका जो मुलुंड नाका रोड आहे, मुलुंड टोल नाका आहे, तिथून ती गाडी पुन्हा ठाण्याच्या दिशेने जाते. आता हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढी सगळी रेकी, एवढी सगळी तयारी की आपण कोण आहोत त्याबद्दल, त्याचबरोबरीनं गाडीचा चेसी नंबर, गाडीचा इंजिन नंबर, गाडीचा इलेक्ट्रिक बॉक्स नंबर, असे विविध नंबर जे आहेत ते ह्या सर्व गाडींमध्ये पुसण्यात आलेले आहेत, गाडींचे फेक नंबर वापरण्यात आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी पूर्ण एकदम तयारी करून फुल प्लॅननिशी पूर्ण रेकी करून आपली आयडेंटिटी कुठे येऊ नये, आपला गुन्हा कुठे पकडला जाऊ नये, या सगळ्याही त्यांनी खबरदारी घेतलेली आहे. आपण जर पाहिलं तर एक फक्त या कॅमेऱ्यावर लक्ष येतं जिथं मी या टोल नाक्यावाल्यांशी बोललो की गाडीचा नंबर जो आहे तो थोडा अस्पष्ट दिसतो. याचं कारण म्हणजे हा जो कॅमेरा आहे आणि हे जे असं बॅरिकेटिंग पडतं तर गाडी तिथे मागे उभी राहिली असती, या कॅमेऱ्यामध्ये त्या नंबर जो आहे तो पूर्णपणे कॅप्चर झाला असता आणि चांगला दिसला असता. पण गाडीची लाईट जी आहे ती लाईट फ्रंटला करून आणली आणि त्याने इथपर्यंत पुढे गाडी आणली होती आणि ती गाडी इनोवा आहे, बोनट जो आहे तो पुढचा थोडा निमुळता आहे, त्यामुळे ती गाडी जी आहे त्या बॅरिकेडच्या खालपर्यंत थोडी आलेली दिसते आणि याचमुळे जी हेडलाईट आहे त्या कॅमेऱ्यावर पडल्यामुळे गाडीचा नंबर जो आहे तो देखील जरा अस्पष्ट झालेला आहे. म्हणजे इतका सारासार विचार करून इतका सराईत प्लान आखण झालेला आहे, त्यामुळे नक्कीच स्वाती तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या लिखित तरी होत आहे की इतक्या सफाईपणे जर कोण गुन्हा करत असेल नक्कीच हे सराईत गुन्हेगार असतील. हा सेल खूप मोठा असेल आणि यामागे खूप मोठी ताकद आहे जेणेकरून अशा पद्धतीचे गुन्हे करतायत की पोलिसांना पूर्णपणे चक्रावून टाकतायत. खरंय, त्यामुळे आता पोलिसांच्या हाती काय लागतंय, कारण 10 टीम जसे आपण म्हणला त्यामुळे 10 टीम तैनात करण्यात आल्या असून त्यांच्या मार्फत हा तपास जो आहे तो सुरू आहे आणि या संदर्भातील अशीच प्रत्येक अपडेट अजित वेळोवेळी आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.